ग्राम विकास अधिकारी शहाजी नरसाळे यांना राज्यस्तरीय गुणवंत कर्मचारी पुरस्कार प्रदान। नगर तालुक्यातील निमगाव घाणा येथे कार्यरत असलेले ग्राम विकास अधिकारी शहाजी नरसाळे यांना राज्यस्तरीय गुणवंत कर्मचारी पुरस्कार प्राप्त झाला आहे। स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती निमित्त स्वर्गीय पैलवान किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था, नवनाथ युवा मंडळ, धर्मवीर ग्रामीण व सार्वजनिक वाचनालय यांच्या वतीने आमदार निलेश लंके यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। या प्रसंगी सिने अभिनेते मोहिनीराज गटने, जिल्हा परिषद सदस्य माधवराव लांबखडे, कवयित्री गुंफाताई कोकाटे, संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब डोंगरे आदी उपस्थित होते। ग्रामसेवक म्हणून कार्यरत असलेले शहाजी नरसाळे आपले विहित कर्तव्य अतिशय उत्कृष्टपणे बजावून ग्राम विकासात योगदान देत आहेत। शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यास त्यांचा कायम भर असतो। ग्राम प्रशासन गतिमान करण्याचा त्यांचा नियमित प्रयत्न असतो। त्यांच्या याच कर्तव्य दक्षतेची दखल घेत यांना राज्यस्तरीय गुणवंत कर्मचारी पुरस्कार सन्मानित करण्यात आला आहे। या पुरस्काराबद्दल त्यांचे महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे अध्यक्ष एकनाथ डाकणे, ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेचे चेअरमन विजय कुमार बताणे यांच्यासह ग्रामसेवक संवर्गातून अभिनंदन होत आहे। मध्यंतरी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानच्या वतीनं राज्यस्तरीय गुणवंत कर्मचारी पुरस्कार या ठिकाणी जाहीर झाले। मी गाव पातळीवर केलेल्या विविध कामं त्याचप्रमाणे गाव पातळीवर मिळून दिलेले विविध पुरस्कार, त्यामध्ये निर्मल ग्राम पुरस्कार, महत्त्वाचा असा स्मार्ट ग्राम पुरस्कार, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान पुरस्कार, कुपोषण मुक्त गाव पुरस्कार, गावाला मिळालेला पर्यावरण रत्न पुरस्कार, त्याचप्रमाणे सांडपाणी व घनकचरा निर्मूलन पुरस्कार, या सर्व पुरस्कारांची व कार्याची दखल घेऊन स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ प्रतिष्ठाननं मला राज्यस्तरीय गुणवंत कर्मचारी पुरस्कार जाहीर केला। काल अहमदनगर या ठिकाणी हा पुरस्कार सोहळा पार पडला। पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय निलेशजी लंकेसाहेब, सिने अभिनेते गणिराज गटनेसाहेब, जिल्हा परिषद सदस्य माधवरावजी लांबखडे साहेब, कवयित्री गुंफाताई कोकाटे मॅडम, त्याचप्रमाणे प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय नानासाहेब डोंगरे यांच्या हस्ते मला काल राज्यस्तरीय गुणवंत कर्मचारी पुरस्कार प्रदान करण्यात आला। हा पुरस्कार मिळाल्यानंतर आमच्या ग्रामसेवकांचे नेते, आमचे आधारस्तंभ, आमच्या ग्रामसेवकांचा बुलंद आवाज, माननीय राज्याध्यक्ष एकनाथरावजी ढाकणे साहेब यांनी मला फोनवरून मनापासून शुभेच्छा दिल्या, माझं अभिनंदन केलं। त्याचप्रमाणे तालुक्यातील, त्याचप्रमाणे जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवक ग्रामसेविका बंधू भगिनींनी मला मनापासून शुभेच्छा दिल्या। विविध क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी मनापासून शुभेच्छा दिल्या। आमच्या अहमदनगर जिल्हा ग्रामसेवक पतसंस्थेचे चेअरमन विजय कुमार बनाते यांनी शुभेच्छा दिल्या, त्याचप्रमाणे व्हाईस चेअरमन संचालकांनी शुभेच्छा दिल्या, अभिनंदन केलं। आणि आमच्या पतसंस्थेचे कर्मचारी नशीब खान पठाण, त्याचप्रमाणे कल्याणकर साहेब यांनी मनापासून या ठिकाणी माझा सोसायटी झाल्यानंतर सन्मान केला। खरोखर हा पुरस्कार मिळाल्यानंतर मला निश्चित काम करण्याची ऊर्जा मिळाली आणि भविष्यात गाव पातळीवर काम करण्यासाठी निश्चित या पुरस्कारामुळे मला बळ मिळेल अशी अपेक्षा आहे। हा पुरस्कार मला जाहीर